लावा प्रशांत आणि इथे आपले प्रशांत जी निघालेले आहेत. गुड बाय एवरीबॉडी. गुड बाय. ओके हे बघा या पेपरच्या गड्यांवर गड्या पडत आहे. समोर राहायला आले परंतु मी काल एक आजोबा बघितले त्यानंतर कोणी दिसलं नाही पण बरं वाटलं मला की चला आपल्या समोर कोणी राहायला आलं. सकाळचे किती 9 वाजत आले ना. हॅलो एवरीवन, मी सनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि इथे गौरम्मा मॅडम आलेले आहे. ऐसा बोलो हॅलो. तर मी तेच सांगत होते असं काही बाबा मी आंघोळ करून स्वयंपाक पहिल्यापासून करत आले असं काही नाही. करायला तर पाहिजे मला माहितीये परंतु इथे मी केली होती तशी सवय की आंघोळ करून मग स्वयंपाक करायची. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे थंडी आहे आणि मला थंडीचा त्रास आहे. मी म्हणजे अक्षरशः पायामध्ये वगैरे सॉक्स घातले फुल बाईचा टी शर्ट घातला आणि त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या गड्या. मग आणि लेट पण झालं होतं. प्रशांतजींना हेअर डाय लावून द्यायचा होता. दिला त्यांना हेअर डाय वगैरे लावून नाश्ता जेवण लंच बॉक्स वगैरे सगळे 9 वाजले आता ते केले. आता गौरव माली येते कपडे भांडी आणि झाडू पोछा डस्टिंग हे सगळं ती करेल. मी आंघोळ करेल देवांची पूजा करेल आणि मग काय दिवसभर मी फ्रीज. तर सध्या मी काही जिम जॉईन नाही केलंय कारण मला 8 दिवसांनी परत ठाण्याला जायचंय. तर मग मी विचार केला की 8 दिवसांनी ठाण्याला जाऊ मी जे माझं महत्वाचं काम आहे ते करू नये आणि त्याच्यानंतर तिकडून आल्यानंतर मग मी जिमला एकदा स्टार्ट केलं की मी मला मध्ये मिस करायला नाही आवडत. एक तर जिम स्टार्ट करेल किंवा मग मॉर्निंग वॉक जॉगिंग वगैरे स्टार्ट करेल. तर चला आता राहिलेली कामं करून घेते. मला ना रोज सकाळी ना घरामध्ये काहीतरी साफसफाई करायला खूप आवडते. या गोष्टीसाठी करीना मला नेहमी म्हणते मम्मा तू सकाळी एवढं काम कसं करू शकते. तर मला अचानक आठवलं की आपण ह्या घरामध्ये जूनला राहायला आलोय आणि अनेकदा मी हे घर आवरलं परंतु बेड कधीच खोलून बघितलं नाही. हा जो बेड आहे ना इथून मागे जिथेही मी राहिली पूर्ण याच्यामध्ये सामान भरलेलं असायचं आणि ते खूप हेवी होऊन जायचं. त्याच्यामुळे ते माझ्या लक्षात नाही आलं इथे काहीच नाहीये. म्हटलं सहज चला उघडून बघू. उघडून बघते तर बापरे इतका कचरा झालेला होता कारण बेडच्या साईडने अशी थोडीशी फट असते आणि झाडताने कुंचाने वगैरे त्या फटीमधून मध्ये धूळ चालली जाते मध्ये कचरा चालला जातो. तर आता जवळजवळ नाही का जून म्हणजे बघा ना 5-6 महिने झाले आणि मला स्वतःलाच विशेष वाटलं की बापरे आपण इतके महिने हा बेड खोलूनच बघितला नाही कसं आपण ही गोष्ट विसरलो. तर खोलून बघितलं तर प्रचंड कचरा झालेला होता. गौरम्मा भांडे वगैरे घासत होती तर मग मी म्हटलं चला मी त्यातला तो कचरा जो आहे तो सूपमध्ये भरून घेतला. पण तरी ती बिचारी आली आणि बोलली की मी करते ना मॅडम असं. तर मग तिने साईडने जो बाहेर कचरा गेला होता तो तिने झाडून घेतला. झाडून घेतल्यानंतर मी मॉबने आतमध्ये स्वच्छ पुसून घेतलं आणि ऍक्च्युली हा प्लायवूड आहे ना एक साईडचा राईट साईडचा चांगला होता लेफ्ट साईडचा खराब झाला होता आणि माझ्या अपसेन्समध्ये प्रशांतजींनी तो लेफ्ट साईडचा चेंज केला आणि मे बी त्याची ती घाणमध्ये पडली असावी कारण प्लायवूडचे तुकडे वगैरे बरेच निघाले. तर स्वच्छ असं झाडून घेतलं आणि स्वच्छ पुसून घेतलं. तर खरं तर लॉकडाऊन झाल्यापासून बरीचशी कामं मी स्वतःच करायला लागली आहे परंतु इथे थंडी आहे आणि घरातले लोक खूप ओरडत असता की काय तुला मजा वाटते बॉ म्हणून मग खरं प्रशांतजींच्या धाकाने मी गौरम्माला बंद नाही केलंय. कसं मी गेल्यावर त्यांचे प्रॉब्लेम होतात म्हणून मी बालकडीमध्ये बसली आहे. मोठ्या बहिणीचा फोन आला होता. माझी मोठी बहीण तुम्ही बघितलेली असं खूप साधी सिंपल आहे ती साधा फोन वापरते. तर मग इथे कसं नेटचे खूप प्रॉब्लेम आहे. नॉर्मल कॉलला घरामध्ये रेंज नसते तसं आम्ही वायफाय घेतलेलं आहे पण मग बाल्कणीमध्ये रेंज असते. तर मग मी बाल्कणीमध्ये येऊन बसली आणि कमीत कमी एक तास झाला. तर जेव्हाही तिचा फोन येतो किंवा आईचा येतो मग मला माहीत असतं की आता हा फोन खूप वेळ चालणार आहे. मग मी अशा वेळेस काय करते मला न आवडणारं काम आय थिंक बऱ्याच जणींना नसेल आवडत तर न आवडणारं काम म्हणजे मला भांड्यांमध्ये वरच्यावर कढई दिसली मग मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या लसणाच्या कांड्या घेतल्या व पिशवीवर टाकल्या घाई घाई फोन कट होण्याच्या आत पटकन लसूण घेऊन इथे बसली बाल्कणीमध्ये आणि बाल्कणीमध्ये बसल्या बसल्या बराचसा लसूण माझा सोलून झालेला आहे. आता इथे फ्रीज तर नाहीये पण काही नाही प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवलं का झाकण लावून व्यवस्थित राहतो. आणि लसूण मी नखांनी नाही सोलत कारण मला ना नखांचा वापर करून लसूण सोलल्यानंतर माझ्या हातांची खूप आग होते त्याच्यामुळे मी नाईफनेच लसूण सोलते. हो मला माहिती अवन मध्ये पण लसूण इझिली सोलला जातो पण अवन मी अजून माझं इथे आणलेलं नाहीये.
आणि इतरही बऱ्याच मेथड आहे, पण फोनवर बोलता बोलता मी नेहमी लसूण सोलायचं काम करून घेत असते. हैदराबादच्या माझ्या घराची बाल्कनी बऱ्यापैकी मोठी आहे, तर छान असे प्लांट्स लावू शकते, पण करेल मी पुढे मागं विचार. सध्या तरी काही विचार नाहीये, तर सध्या अशा पद्धतीने कपडे वाळत असता. इथे घरामध्ये जे बेड असतात त्या बेडवर जाऊन मुलं दिवसभर आपले लोळत असतात, आवड्या मारत असतात, कुदत असतात, आणि ते बेडशीट ते काय करतात, गोळा करून देतात. आणि घर किती तुमचं नेट नेटकं असू द्या, बेडवरचं जे बेडशीट आहे ते जर असलं गोळा झालेलं दिसलं तर असं पसारा पसारा वाटतं, चांगलं नाही दिसत, बिलकुल चांगलं नाही दिसत. आणि अनेक घरांमध्ये अनेकदा ते बेडशीट जे आहे ते घरातल्या स्त्रीला, घरातली जी कोणी व्यक्ती असेल काम करणारी, अक्षरशः कंटाळून देते की किती वेळेस हे बेडशीट नीट करायचं. व आज तुम्ही युट्यूबवर बघायला जा, तुम्हाला हजारोने व्हिडिओ मिळतील, नो डाऊट, की बेडशीट कसं अंतरायचं व की जेणेकरून ते एकसारखं राहील, प्लेन राहील, अशा सुरकुत्या पडणार नाही त्याला, ते गोळा होणार नाही, किती मुलं खेळले उड्या मारल्या तरी. तर मी ही पद्धत एका हॉस्पिटलमध्ये, मी स्वतः ऍडमिट असताना मी एका हॉस्पिटलमध्ये बघितली होती बऱ्याच वर्षापूर्वी, आणि तेव्हापासून त्यावेळेस आय थिंक युट्यूब नसेल सुद्धा. आज म्हटलं सहज चला बेडशीट अंथरता अंथरता तुमच्याशी शेअर करू, हे बेडशीट मला अंथरायचंय. ज्याही बेडवर आपल्याला बेडशीट अंथरायचंय, डबल बेड असो सिंगल बेड असो, त्या बेडच्या साईज पेक्षा कमीत कमी 1 फूट इतकं तरी ते लांब पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्या गादीच्या खाली ते असं फोल्ड करता येईल आणि निघणार नाही, एवढं ते लांब पाहिजे. तर मी सिंपली काय करत असते, जे बेडशीट असतं ना, हे बेडशीटचा जो हा जो कोपरा आहे ना, तर हे बघा असं धरून याला अशी गाठ बांधायची, अशी अशी गाठ बांधल्यानंतर आपल्याला ही गाठ अशी याच्या खाली अडकवायची. अशी गाठ चारही बाजूंना मी बांधलेली आहे. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर गादी जळाली थोडीशी, मी इथे नसताना प्रशांतजींनी प्रेस केली आणि चालू प्रेस त्यांनी तिथे ठेवून दिली, ते बेडशीटही जळून गेलं आणि गादी पण थोडीशी जळून गेली. चारी कोपऱ्यांना ज्या गाठ बांधल्या आहे त्या मी व्यवस्थित गादीच्या कोपऱ्याखाली अडकवून दिल्या. मग हे जे उरलेलं बेडशीट आहे त्याला आपण असं याच्या खाली अडकून द्यायचं आहे. आपण एका कोंबचाही वापर इथं करू शकतो. तर अशा पद्धतीने बेडशीटचे चारही कोपरे बांधून तुम्ही बेडशीट लावू शकता. आता बघा, कालच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला असं 2-3 वेळेस कमेंट आले की तुम्ही, तुमची मराठी बरोबर नाही किंवा तुम्ही अशुद्ध मराठी बोलता. तसंच मला अजून एक कमेंट आला, फर्स्ट टाइम आला ऍक्च्युली, तुमचा आवाज बिलकुल चांगला नाही, ऐकावं असं नाही वाटत. मला माहित नाही आता हे रिमूव्ह करायला पाहिजे की नाही, पण पूर्वी बघा मी काही काही माझ्या चॅनलवर असे व्हिडिओ बनवले निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांवर, पण मग मी नंतर विचार केला की आपण त्यांच्यावर व्हिडिओ बनवणं, निगेटिव्ह कमेंटवर व्हिडिओ बनवणं, तर त्यांना खूप व्हॅल्यू दिल्यासारखं होतं. आपले जे चांगले व्ह्युअर्स आहे, ज्यांना आपले व्हिडिओ आवडतात, आपल्याला लाईक करतात, आपण त्यांच्याकडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. तर म्हणून मी काय करते, मला नाही पटला ना निगेटिव्ह कमेंट, बेसलेस असला, काही अर्थ नाही असा तुम्ही निगेटिव्ह कमेंट केला, तर मग मी तो रिमूव्ह करून देते. तर हा पण कमेंट मी रिमूव्ह करून दिला की तुमचा आवाज चांगला नाही आणि ऐकावासा नाही वाटत. आता मला तुम्ही सांगा, माझा जो काही आवाज आहे तो मला परमेश्वराने दिलाय, नाही का? मी आपण आपला आवाज चेंज करू शकतो का? नाही ना. अशा कितीतरी गोष्टी असतात, म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक जण, आपल्याला प्रत्येकाला परमेश्वराने बनवलंय. जे पण आहे आपलं काही, आपला रंग असेल, आपली हाईट असेल, आपले फीचर्स असतील, डोळे नाक, जे पण काही असेल, नाही का, ते आपल्याला परमेश्वराने आपल्याला बनवलंय. म्हणजे आपण सगळे परमेश्वराची लेकर आहे. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बॉडी शेम कुणालाच नाही केलं पाहिजे, परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की बॉडी शेम केलं जातं. चला, बॉडी शेम ते तरी एक वेळेस, म्हणजे की आपल्या हातात आहे, आपण जाड बारीक होऊ शकतो, आपण ठरवलं तर आपण बारीक होऊ शकतो, आपण ठरवलं तर जाड होऊ शकतो. मीही असे चॅलेंजेस घेतलेले आहे माझ्या माझ्या ह्याच्यावर, फारच जवळ झाला का कॅमेरा, आणि आपण आपलं वजन कमी जास्त करू शकतो, परंतु आवाज याला मी काय करू शकते. ऍक्च्युली मला याच्या आधी बऱ्याचदा चांगले कमेंट आले बऱ्याचदा की सोनाली तुझा आवाज खूप छान आहे, किंवा ताई तुमचा आवाज खूप छान आहे, पण मला फर्स्ट टाइम असा कमेंट आला, तर मला जरा विशेषच
म्हटलं की लोक कसं असं कमेंट करू शकतात ना, आता जो काही आवाज आहे तो कसं आपण चेंज करू शकतो. आणि तुम्ही तर बघितलं दिवाळीपासून मला सर्दी खोकला चालू, इव्हन अजूनही अद्यापही माझा आवाज क्लिअर झालेला नाहीये, थोडासा येतोच वेगळा. पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचंय, आपण खूप इझिली पटकन कुणाला पण असं म्हणतो बघा की इव्हन बऱ्याच सगळ्या ऍक्ट्रेस असतील, सेलिब्रिटी विद्या बालन म्हणा, बऱ्याच सगळ्यांचे मी बघत असते इंटरव्ह्यू सोशल मीडियावर, त्या सुद्धा सांगतात की अरे तू खूप पतली हो गई, अरे तू खूप मोठी हो गई. म्हणजे खूप इझिली आपण असं कमेंट पास करतो नाही का, की काय ग खूप जाड झाली, काय ग खूप बारीक झाली, काय ग किती सुकडी हवा आली तर उडून जाईल, बाई ती आमकी तर लई काळी आहे, ती तमकी पाहिजे का ती लई गोरी आहे, आणि काय तिचं नाकच असं आहे. खूप इझिली बोलतो, खूप असं आपलं इंटेन्शन खूप वाईट असेल ते बोलताना असं पण नसणार आहे. पण मला असंच वाटतं कुणालाच काय नाही बोललं पाहिजे, कारण आपल्याला आपण जर सगळ्यांनी असा विचार केला ना, आपली निर्मिती भले आपण बायोलॉजिकली आपण आपल्या पेरेंट्सच्या पोटी, म्हणजे आपण आपल्या आईच्या पोटी जन्म घेतलाय, आपल्या आई वडिलांनी आपल्याला निर्माण केलंय, परंतु आपण सगळे परमेश्वराची लेकरं आहोत, परमेश्वराची कलाकृती आहे आपण सगळे. म्हणून कुणालाच असं नाव नाही ठेवलं पाहिजे मला असं वाटतं. इव्हन कोणी स्वतःमध्ये आपल्यामध्ये काही कमी असं समजलं पण नाही पाहिजे, आपण नेहमी स्वतःला बेस्ट समजलं पाहिजे. आणि जर तुम्हाला तुम्ही नाही समजू शकत, तुम्हाला नाही आवडत आहे तुमची कुठली गोष्ट, तर मी तर असं सांगेन की अशा वेळेस तुम्ही हा विचार करा ना की तुम्ही परमेश्वराची कलाकृती आहे. तुम्ही स्वतःला नाव ठेवाल किंवा इतर कुणालाही नाव ठेवाल, तर तुम्ही परमेश्वराच्या कलाकृतीला नाव ठेवताय, नाही का? असा विचार करा, म्हणजे ना तुम्ही दुसरं कुणाला नाव ठेवाल, ना तुम्ही स्वतःला नाव ठेवाल, नाही का? तर कुणालाच नाव नाही ठेवलं पाहिजे. आणि ज्यांना कुणाला माझा आवाज, म्हणजे तो एक फर्स्ट कमेंट होता ऍक्च्युली, पण आता बाई नाही माझा आवाज आवडत, तर नको ऐकू माझा आवाज, हेच मी म्हणू शकते, बाकी काय म्हणू शकते. असं म्हणजे कधी कधी ना कमेंट करणाऱ्यांची सुद्धा मोठी गंमत वाटते. हा, तुम्ही काहीतरी लॉजिकल कमेंट केला, एखादी गोष्ट मी करते ती तुम्हाला पटली नाही, एखादी गोष्ट सांगते ती तुम्हाला पटली नाही, इव्हन मागे केले लोकांनी बायकांनी मला कमेंट, बरेच काही माझे कपडे माझं जे काही आहे राहणीमान, तोपर्यंत समजू शकतो की ते मी करते तर तुम्हाला नाही पटत आहे. पण जिथे परमेश्वराने आपल्याला निर्माण केलंय त्या गोष्टींना तुम्ही कसं नाव ठेवू शकता, माझ्या आवाजाला तुम्ही कसं नाव ठेवू शकता. चला असो, मी म्हटलं पूजा करून स्वयंपाक करते आणि इथे परत बोलायला लागून गेली. नाही, आता खरंच फ्रेश होते माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला जाणवत असेल, लाईट समोर बसल्यामुळे एकदम भुरकी दिसते. मी माझ्या व्हिडिओंना कुठलाही लाईट वापरत नाही. काल परवा असंच म्हणजे करीना मागे ना आम्ही एक व्हिडिओ बघत होतो, पॉप्युलर व्हिडिओ कुठले, त्यातलाच एक होता, मी येलो ड्रेस घातलेला आहे. इतकं म्हणजे आम्हाला दोघींना इतकं हसायला आलं की ती म्हणली मम्मा तू अशी का दिसते, मी म्हटलं तेव्हा नाही ना ते रिंग लाईट घेतली होती. आम्ही ऍक्च्युली रिंग लाईट मुलांनी घेतली होती, रील वगैरे बनवायला, आणि काही ते दोघं एवढे काही ऍक्टिव्ह नाही सोशल मीडियावर करीना प्रतीक, म्हणजे रील वगैरे एवढं काही नाही बनवत, तर त्यांनी ती घेतली होती. आणि मी तेव्हा घेतली होती म्हणून काहीतरी मोजके 2-4 व्हिडिओ असतील 1300 व्हिडिओंमधून आय थिंक की मी ते रिंग लाईटचा वापर केलाय. अदरवाईज लकीली माझं जिथे कुठे घर आहे ठाणा पुणे हैदराबाद, तर माझ्या घरात एवढा सनलाईट येतो की मला कधीच आर्टिफिशियल लाईटची गरज पडत नाही. आता हा नॅचरल लाईट नाही, आता ट्यूबलाईट समोर बसली मी, कारण संध्याकाळ व्हायची वेळ आली, तर म्हणून असं एकदम असा भुरका भुरका दिसतोय माझा चेहरा, जितकी की मी गोरी नाहीये. चला आता पूजा करून घेते.